मोदी शाहच्या राजवटीमध्ये खरच स्वातंत्र्य आहे का? कारण काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच न्याय मागत होते, त्यांच्यावरती असलेला अप्रत्यक्ष दबावाबद्दल ते प्रसार माध्यमाच्या समोर भूमिका मांडत होते. आज न्यायव्यवस्था असेल, केंद्रीय यंत्रणा असेल, याचा वापर कसा राजकीय फायद्यासाठी केला जातोय हे देश पाहतोय. आजचा नोटबंदीचा निकाल हा अप्रत्यक्ष दबावाखाली तर दिला गेला नाही ना, हा प्रश्न झालेला आहे. कारण नोटबंदीतून काय साध्य झालं, किती काळा पैसा बाहेर आला, याचं उत्तर सरकारने दिलेलं नाही. एवढा मोठा निर्णय घ्यायचा होता तर कमीत कमी याचा अध्यादेश आणायला पाहिजे होता, संसदेमध्ये तो मांडायला पाहिजे होता. परंतु असं कुठलंही कृती न करता हम करे सो कायदा याप्रमाणे मोदी सरकार कार्य करते, आणि आजचा लागलेला हा निकाल सुद्धा कदाचित हम करे सो कायदा यातूनच आलेला आहे असं आम्हाला वाटतं.